या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। गोवा बनावटीच्या दारूची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर एक्साईजच्या कुडाळ पथकाने कारवाई केली आहे। यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। 1,87,20,000 दारू तर 25 लाखांचा कंटेनर आणि अन्य मुद्देमाल 12,000 मिळून एकूण 2,12,32,000 ऐवज ताब्यात घेतला। खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गला लागलेली कीड आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार प्रहार केला। पत्रकार वारिसे प्रकरणातील भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी विनायक राऊतांच्या आरोपांची हवाच काढली आहे। आरोपी आणि राजन साहेब यांचं कनेक्शन काय हे विनायक राऊत यांनी पहिल्यांदा सिद्ध करावं असं आव्हान त्यांनी दिलं। रुपेश जगन्नाथ हरवळकर यानं बलाव्यातील रोहिल्याच्या सहाय्यानं गळफास घेऊन मालवण समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे। या घटनेत हरवळकर याचा मृत्यू झालाय। आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नगरीमध्ये होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचं उद्घाटन सोमवारी 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे। कंटेनरमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इंसुली तपासणी नाक्यावर कारवाई करत 12,39,600 रुपये किमतीच्या दारूसह एकूण 15,39,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। आचरा वरचीवाडी येथील पालेहसन झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी चढलेले आनंद वासुदेव वर्देकर हे झाडावरून पडले होते। त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा इथं आणलं असताना त्यांचं निधन झालं। सागरी भूजल क्षेत्रातील मच्छीमारांना व्यावसायिक बळ देण्यासाठी लहान मच्छीमार आणि रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। लघु पाटबंधारे विभागाच्या वाफुले येथील धरणाचं पाणी संचलित करणारं मुख्य लोखंडी चाक अज्ञातांना चोरून नेल्याची घटना घडली आहे। यासंदर्भात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावर आणखीन 6 रेल्वेगाड्या डिझेल इंजिनऐवजी विजेवर चालवण्याचा नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय। यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या 29 वर पोहोचणार आहे। नडगाव येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून भंगार गोदामाचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय। हा मुद्दा तुम्ही उचलू नका, नाहीतर तुमचाही मुंबईत वारिसे करू अशी 2 वेळा धमकी आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। मी अशा धमक्यांना घाबरत नाही असंही ते म्हणाले। राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांना शिंदे गटानंतर आता भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे। अनिल देशमुख तब्बल 21 महिन्यानंतर स्वगृही नागपुरात परतलेत। नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर भरगच्च फुलांनी सजलेल्या जिप्सीतून त्यांची मिरवणूक काढत ते घरी पोहोचले। पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील पुण्यात येणार आहेत। त्याचबरोबर भाजपचे 40 स्टार प्रचारक देखील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत। भाजपची 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू झाली आहे। या बैठकीसाठी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच कारणं आले आहेत, त्यामुळे पंकजा यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मंत्र्यांना राजकारणावर बोलू नये तसेच प्रवक्त्यांनी देखील वायफळ बोलू नये अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळाली आहे। शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये, शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाने एका ठराविक चौकटीत काम केलं पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला। मराठी सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांसह आणखीन काही कलाकारांनी भाजप प्रवेश केलाय, राष्ट्रवादीतून त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। जागतिक रेटिंग एजन्सी मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसनं अदानी समूहाच्या 4 कंपन्यांचा रेटिंग आउटलुक बदललाय। या कंपन्यांचा आउटलुक स्थिरवरून नकारात्मक केलाय। 2022-23 मध्ये 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत केलेल्या कर संकलनात देशातील करदात्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक कर भरण्याचा विक्रम केला। यावर्षी 10 फेब्रुवारीपर्यंत थेट कर संकलन 24.9% वाढलंय। DGCA कडून एअर एशियाला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। हा दंड DGCA च्या नियमांचं उल्लंघन केल्यानं करण्यात आलाय। कांतारा 2 शी संबंधित आणखीन एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आता कांतारा 2 ची भाग बनली आहे। खुद्द उर्वशीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे।
रवींद्र जडेजानं मैदानावरील पंचांना न कळवता बोटावर वेदना कमी करणारं क्रीम लावल्यानं आयसीसीनं त्याच्या मॅच फीचा 25% दंड ठोठावला असून त्याला डिमेरिट पॉइंटही दिलाय. या बातमीपत्राचे प्रायोजक होते विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.